विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचा परिघ कसा मोजायचा हे आपण आज एका छोट्याशा कृतीतून समजून घेणार आहोत. माझ्याकडे काही वस्तू आहेत. एक आहे वर्तुळाकार आकाराचा डबा. आपण वर्तुळाकार आकाराची कुठलीही वस्तू घेऊ शकता. एक कागदाची छोटीशी पट्टी आहे, पेन आणि पट्टी अशा चार वस्तू आपल्याला या कृतीसाठी लागणार आहे. सर्वप्रथम आपण एक वर्तुळाकार वस्तू जी घेतलेली आहे त्या वर्तुळाकार वस्तूच्या सुभोवती अशा प्रकारे ही कागदाची पट्टी गुंडाळायची आहे. ही पट्टी अशा रीतीने ज्या ठिकाणी संपणार आहे, या ठिकाणी आपल्याला ती संपताना दिसते, त्या ठिकाणी पेनने एक छोटीशी खूण आपण करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला दिसते अशा प्रकारे ही खून केलेली आहे. आता हा डबा आपण बाजूला ठेवूया, हातात पट्टी घेऊ आणि या पट्टीवर ज्या ठिकाणी आपल्याला शून्य दिसेल तिथे कागदाचं एक टोक ठेवायचं आहे. एक टोक शून्याच्या बाजूला ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी आपण घडी केली होती, खूण केलेली होती, आता त्या ठिकाणी किती आकडा आहे तो आपल्याला मोजायचा आहे. या ठिकाणी मला दिसतंय 24 सेंटीमीटर आणि 4 मिलीमीटर एवढं या पट्टीचं माप आलेलं आहे. म्हणजेच या वर्तुळाकार डब्याचा परिघ जो आहे तो 24 सेंटीमीटर आणि 4 मिलीमीटर इतका आहे.